शिवसेना जिला प्रमुख संदीप गिरे ने जिला प्रशासन को निवेदन देकर जिले में प्रतिबंधित सुगंधित तंबाकू का व्यवसाय करने वाले पर कार्रवाई करने की मांग की। तो आइए नजर डालते हैं इस खबर पर। शिवसेना जिला प्रमुख संदीप गिरे ने आज जिला प्रशासन को दिए गए निवेदन में कहा है कि चंद्रपुर जिले में प्रतिबंधित सुगंधित तंबाकू बड़े पैमाने पर बिक रहा है तथा इस पर तुरंत रोक लगाएं। कोरोना वायरस के संबंध में अभी हाल ही में मीडिया में जो खबर प्रकाशित हुई थी कि यवतमाल में कोरोना के प्रसार में मनुष्यों द्वारा खाने वाले खर्रे की बहुत बड़ी भूमिका है, वहीं इस संदर्भ में विस्तार पूर्वक जानकारी संदीप गिरे ने दी। कई दिवसापासून चंद्रपुर जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले, जे आतापर्यंत आपल्याकडे कोरोना नाही आहे या खुशीमध्ये आपण सगळे चंद्रपूर गौरवतो, परंतु गेल्या काही दिवसांमध्ये दोन रुग्ण आपल्या चंद्रपूरमध्ये आले आहे आणि सुगंधित तंबाखूमुळे हे पुन्हा वाढू शकते याच्यात काही आपण न मान्य करण्यासारखं असं काही नाही। कारण आपल्या जिल्ह्याला बाजूला जिल्हा लागलेला आहे यवतमाळ जिल्हा, यवतमाळ जिल्ह्यातसुद्धा त्या खऱ्यामुळे रुग्ण वाढलेले आहे हे असं निदर्शनात आलेच आहे आणि भारत सरकारकडून रोज सगळ्यांच्या मोबाईलवरती मेसेज येत आहे का थुकण्याने याच्याने त्याच्याने कोरोना वाढू शकतो, जो आपल्याला तोंडातली लाड राहते त्या खऱ्याच्या जो खरा व्यक्ती खातो त्या लाडेमध्ये 100% त्या लाड युक्त राहते आणि ते थुकल्यानंतर ते पूर्ण लोकांना पण तो संसर्ग होऊ शकतो। या कारणाने आम्ही काही दिवसापासून मागणी केली होती 2-3 दिवसाअगोदरपासूनच का जे ते सुगंधी तंबाखूचे मोठे विक्रेते आहे तुम्ही छोट्या पांठेल्यावरती कारवाई करून काही चालणार नाही आहे, जे बिचारे गरीब जनता आहे ते आपलं रोजीरोटी करताय, परंतु तुम्ही छोट्या लोकांवर कारवाई न करता जे मोठे व्यापारी आहे जिथून जेणेकरून ज्यांना ते माल प्रोव्हाइड करताय याच्यावर तुम्ही कारवाई करा, यासाठी आज माननीय आम्ही सहायक जे आहेत मोहिते साहेब यांना निवेदन दिलं आणि त्याला सांगितलं की साहेब त्यांना आम्ही काही नावाच्या सूचना पण सुचवल्या का साहेब यांच्याकडे चंद्रपूरमध्ये मोठ्या प्रमाणात साठा जो आहे त्यांनी आम्हाला शाश्वती दिली आहे का याच्यावरती आम्ही कारवाई करणार, परंतु अगर त्यांनी कारवाई नाही केली तर शिवसेना आपल्या स्टाईलने कारवाई करून नंतर संयुक्त साहेबांना करण्यात येईल। दूसरी ओर इस संदर्भ में एडिशनल कमिश्नर फूड नितिन मोहिती ने क्या जानकारी दी, आप स्वयं सुनिए उन्हीं की जुबानी। अन्न व औषध प्रशासनाने COVID-19 प्रादुर्भाव कालावधीमध्ये जेही प्रतिबंधित अन्नपदार्थ आहेत ह्यांची विक्री थांबवण्याकरता आतापर्यंत प्रशासनाने 11 आस्थापनांवर कारवाई घेतलेली आहे, त्यामध्ये एकूण 4,79,000 साठा जप्त केलेला आहे, त्याबद्दल पुढील कारवाई चालू आहे। लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये सुगंधित तंबाखू तसेच प्रतिबंधित अन्नपदार्थासह एकूण 145 अन्न आस्थापनांच्या तपासण्या केलेल्या आहेत व त्याबद्दलही अन्न सुरक्षा मानद कायद्यांतर्गत पुढील कारवाई चालू आहे। सदर लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये कमी प्रतीचे अन्नपदार्थ विक्री प्रकरणी एक प्रकरणी खजुराचा 34 किलोचा साठा ज्याच्यामध्ये ज्याची किंमत 13,872 रुपये असाही साठा प्रशासनाने जप्त केलेला आहे। प्रशासन जन आरोग्याच्या प्रति जागरूक असून कार्रवाई घेण्यात येत आहे। अंत में सीडी के माध्यम से प्रशासन से हम भी यही अनुरोध करेंगे कि प्रतिबंधित सुगंधित तंबाकू का व्यापार करने वालों पर कड़ी कार्रवाई की जाए। सीटीवी के लिए हमारे विशेष प्रतिनिधि वैभव रुगार के साथ राजू अलोन की रिपोर्ट।